केळीच्या झाडाला केळी आल्यानंतर लास्टला फूल काढला जातो, तो केळीचा फूल. केळीची भाजी करणार आहोत आणि ही भाजी मी फर्स्ट टाईम करते. केळीच्या वरच्या पाकळ्याकडून त्याच्यामध्ये केळी असं ते काढून घ्यायचे आहेत. केळींमध्ये एक काडी टाईप असे ते काढून घ्यायची आहे, ती शिजत नाही. ती काडी दाखवायला मी विसरले. बाकीचं सर्व भाग केळीचं घ्यायचं आहे. केळीचं फूल बारीक कट करून पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे भाजी. भाजी काळी न पडण्यासाठी पाण्यात धुवून घ्यायची आहे. दोन कांदे, टॅमॅटो, मिरची, जिरा, हिंग, मिरची, कांदा चांगला तेलावर परतून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही ओला खोबराही टाकू शकता, हळद, धना पावडर, गरम मसाला. नैसर्गिक भाजी ही भाजीच बनवायची, त्याच्यामध्ये काही जास्त ॲड करायचं नाही आहे. ग्राइंड केलेला भाजलेला खोबरा 2 चमचे. काही नैसर्गिक भाज्यांमध्ये कडधने मिक्स करतात. नैसर्गिक भाजी ही भाजी असते, त्याचीच चव घ्यायची असते, चवीपुरता मीठ. आणि केळ्याची भाजी ही वाफेने शिजून घ्यायची आहे. याच्यामध्ये जर पाणी जर तुम्हाला जर टाकायचं असेल तर 2-3 चमचे. शिजून वरून कोथिंबीर. केळ्यांची भाजी बनवायला विसरू नका आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका. डाळ भात भाजी, केळ्याची भाजी आणि सलाड. केळ्याची भाजी भाकरीसोबत अप्रतिम लागते.